नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. सूक्ष्म जीव म्हणजे काय आणि या सूक्ष्म जीवांचे उपयोग तसेच त्यांचे तोटे याबाबत आपण मागील इयत्तांमध्ये माहिती घेतलेली आहे. सूक्ष्म जीवांपासून दही, चीज, लोणची, प्रतिजैविके, पाव, औषधे, गुरांना दिले जाणारे आंबोण यासारखे उपयुक्त पदार्थ बनविले जातात. तर काही सूक्ष्मजीव जे आहेत या सूक्ष्मजीवांपासून आपल्याला विविध प्रकारचे आजार किंवा रोग होऊ शकतात. तर सूक्ष्मजीव हे उपयुक्त आहेत तसेच उपद्रवी सुद्धा आहेत. सूक्ष्मजीवांचा अभ्यास म्हणजेच स्टडी ऑफ मायक्रोबायोलॉजी. या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारी ही जी शाखा आहे तिला सूक्ष्मजीवशास्त्र किंवा मायक्रोबायोलॉजी असे म्हणतात. सूक्ष्मजीवांमध्ये असे काही जीव असतात जे डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही, म्हणजेच डोळ्यांनी पाहण्यास ते अतिशय लहान असतात, अतिसूक्ष्म असतात. आणि या अतिसूक्ष्म जीवांमध्ये जीवाणू, बुरशी, व्हायरस, कोविड-19 या व्हायरस यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. तुम्हाला माहितीच आहे की कोविड-19 हा व्हायरस जो आहे या व्हायरसने जगभर धुमाकूळ घातलेला आहे आणि अतिशय सूक्ष्म असा हा व्हायरस आहे, सूक्ष्म जीव आहे जो अगदी आपल्या डोळ्यांनी आपण त्याला पाहू शकत नाही, परंतु त्याचे होणारे परिणाम आपण सर्वजण जाणून आहोत. सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये सूक्ष्मदर्शक, जननशास्त्र, संवर्धन यासारख्या साधनांचा वापर करून वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्मजीव ओळखणे, त्यांचे वर्गीकरण करणे, त्यांच्या रचना व कार्ये यांचा अभ्यास करणे आणि या सूक्ष्मजीवांचा इतर सृष्टीवर होणारा परिणाम अभ्यासणे या मुख्य गोष्टींचा अंतर्भाव या सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये म्हणजेच मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. आपल्याला उपयुक्त असणारे सूक्ष्मजीव दैनंदिन जीवनामध्ये आपण बघितलं तर अनेक सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी असतात. उदाहरणार्थ अगदी दुधापाचे दही करणारे जीवाणू. दही हे किती उपयुक्त आहे हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे. दह्यामध्ये अनेक प्रकारचे न्यूट्रियंट्स तयार होतात, दुधापासून तयार होणारं दही, परंतु दह्याचे होणारे आपल्या शरीराला फायदे. तर हे दुधाचं दही करण्यासाठी जीवाणू उपयोगी पडतात. पावापासून पीठ बनवण्यासाठी लागणारे ईस्ट हे सुद्धा उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. इतर दुग्ध उत्पादने करणारे जीवाणू म्हणजेच योगर्ट, चीज यासारखी दुग्ध उत्पादने तयार करणारे वेगवेगळे जीवाणू. प्रतिजैविके अँटीबायोटिक्स निर्माण करणारे जीवाणू. प्रदूषितांवर जैव उपचार करणारे जीवाणू यासारखे विविध जीवाणू आपल्याला उपयोगी पडतात. हे सूक्ष्मजीव निवडताना त्यांचे काही निकष वापरले जातात. सूक्ष्मजीवांची मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. हे सूक्ष्मजीव रोगकारक नसावे, म्हणजेच त्यांच्यामुळे कोणतेही रोग होऊ नयेत किंवा ते उपद्रवी नसावेत.
उपयोगी असावेत आणि ते मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या परिस्थिती सहन करू शकले पाहिजे। तर सूक्ष्म जीवांची जेव्हा आपण निवड करतो त्यावेळेला त्या निवडीसाठी हे मुख्य निकष वापरले जातात। त्याचबरोबर मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव हे सुद्धा उपयोगी असतात। रायझोबियम जीवाणू हे वनस्पतींच्या मुळाच्या गाठीमध्ये असतात आणि हे जीवाणू तसेच मातीमध्ये असणारे ॲझोटोबॅक्टर हे जीवाणू हवेतील नायट्रोजनचे संयुगामध्ये रूपांतर करतात आणि मग ही संयुगे वनस्पतींना उपयोगी पडतात। या सूक्ष्म जीवशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा आहेत। पहिली शाखा आहे ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी, उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र। तर उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र म्हणजे काय? तर ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी ही एक अशी शाखा आहे जी औषधे, अँटीबायोटिक्स, लस, एन्झाइम्स, बायोटेक्नॉलॉजिकल उत्पादने, किण्वन म्हणजेच फर्मेंटेशन, फर्मेंटेड प्रॉडक्ट्स यासारख्या अन्न तंत्रज्ञानामध्ये मानवी उत्पादनांच्या फायदेशीर उत्पादनासाठी जे काही अनेक प्रयोग चालतात त्या प्रयोगाशी संबंधित आहे। या अभ्यासाचा वापर समाजासाठी केला जातो आणि हे जे काही सूक्ष्मजीव तयार केले जातात किंवा आहेत यांच्या मदतीने अन्न, औषधे, लसी यासारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावर घेतली जातात। आधी केंद्रकी व दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित विकरे, प्रथिने, उपयोजित अनुवंशशास्त्र जेनेटिक्स आणि रेणवीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र या शाखेमध्ये केला जातो। दुसरी शाखा आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी। तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल उद्योग धंद्यातील प्रक्रियांसाठी किंवा उत्पादनांसाठी सूक्ष्मजीवांचा कशा प्रकारे उपयोग करून घेता येईल या संबंधीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र होय। यामध्ये दुधापासून दही करणे, गोड रसांपासून किंवा धान्यांपासून मद्य तयार करणे यासारख्या उत्पादनांचा समावेश होतो। आर्थिक, सामाजिक व पर्यावरण दृष्ट्या महत्त्वाच्या प्रक्रिया व उत्पादने यांचा समावेश या शाखेमध्ये केला जातो आणि यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये घडवून आणल्या जातात। दुधाचे दही बनवताना घरी आपण किण्वन प्रक्रिया वापरतो। तर किण्वन प्रक्रिया म्हणजेच फर्मेंटेशन ही प्रक्रिया आपण करतो। तर या प्रक्रियेसाठी कोणते जीवाणू मदत करतात? बघा, अगदी सामान्य ही गोष्ट आहे। आपण सामान्यपणे दुधापासून दही बनवतो, तर दुधाचं दही बनवताना दूध पहिले कोमट करून घेतलं जातं आणि त्या दुधामध्ये विरजण म्हणजेच अगोदरचं असलेलं किंवा दुसरं थोडस दही आपण त्यामध्ये घालतो किंवा काही वेळेला लिंबू पिळलं जातं। हे केल्यानंतर म्हणजे त्या दुधामध्ये विरजण म्हणजेच दही घातल्याने किंवा लिंबू पिळल्याने किण्वन प्रक्रिया सुरू होते। या मिश्रणात लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणू असतात, ते दुधाच्या घटकांमध्ये काही बदल घडवून आणतात आणि त्यामुळेच दुधाचे दही होते। तर यामध्ये प्रामुख्याने किण्वन आणि क्लथन, क्लथन म्हणजे साकळणे। बघा, दूध जे आहे हे पातळ असतं आणि ज्यावेळेला त्याचं दही होतं त्यावेळेला दही म्हणजे थोडासा काही भाग त्याचा असा
घट्ट असतो तर थोडासा भाग पाण्याचा असतो। तर क्लथन म्हणजे साकळणे, घट्टपणा त्याला येतो। तर किण्वन म्हणजे फर्मेंटेशन अँड कोऍग्युलेशन या प्रक्रियेने दही तयार होते। दह्यामध्ये ए ई के ही जीवनसत्वे असतात, तर थायमिन, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी सिक्स, फोलेट, बी ट्वेल्व व्हिटॅमिन, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक यासारखी खनिज अशी अनेक जीवनसत्वे व खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात। दही हे आपल्या पोटासंबंधी आजारामध्ये उपयोगात आणलं जातं। बऱ्याच वेळेला ज्या वेळेला डिसेंट्री होते, पोटासंबंधी जे काही आजार असतात, त्यावेळेला आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आहारामध्ये दही खाण्याचा सल्ला दिला जातो। त्याचबरोबर केस, त्वचा, रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे यासाठी सुद्धा दही खूप फायदेशीर आहे। आता आपण येणार आहोत या सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये वेगवेगळी जी उत्पादनं घेतली जातात त्या उत्पादनांपैकी पहिलं उत्पादन आहे दुग्धजन्य उत्पादने, डेअरी प्रॉडक्ट्स। अगदी पुरातन काळापासून दूध टिकवण्यासाठी त्याचे विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये रूपांतर केले जात आहे। लोणी, तूप हे झाले सर्वसामान्य घरोघरी किंवा पूर्वीपासून तयार करण्यात आलेले पदार्थ। दुधापासून दही बनवलं जातं, त्यानंतर ताक, त्याचं लोणी काढलं जातं आणि त्यानंतर तूप। तर हे झाले पारंपरिक पदार्थ। परंतु आजकाल या जसजसं विज्ञान पुढे विज्ञानाने प्रगती केली तसतशी दुग्धजन्य उत्पादनांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार निर्माण झाले, त्यामध्ये सुद्धा व्हरायटी आली, विविधता आली। तर दुग्धजन्य उत्पादने टिकविण्यासाठी काय केलं जातं, तर सर्वप्रथम दुधाचे पाश्चरीकरण करून त्यातील इतर सूक्ष्म जीव नष्ट केले जातात। त्यानंतर लॅक्टोबॅसिलस जीवाणू हे दह्यामध्ये असतात, या जीवाणूंच्या सहाय्याने दुधाचे किण्वन केले जाते। या प्रक्रियेमध्ये दुधामध्ये लॅक्टोज शर्करा असते, या शर्करेचं रूपांतर या जीवाणूंच्या सहाय्याने लॅक्टिक आम्लामध्ये होतं। हे जे लॅक्टिक आम्ल तयार होतं, या लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होऊन म्हणजे घट्टपणा येतो आणि दुधाला घट्टपणा एक येतो आणि त्याचबरोबर स्वाद, सुगंध आणि उपयुक्तता असलेली अनेक संयुगे तयार होतात। थोडक्यात दुधापासून जेव्हा दही बनवलं जातं त्यावेळेला दुधातील पाण्याचे प्रमाण, आम्लता यात बदल होतो आणि दुधाचा पोत, त्याचा स्वाद, सुगंध, उपयुक्तता यात वाढ होते। तर दुग्धजन्य उत्पादनं कोणकोणती आहेत, तर केफीर शेळीच्या दुधापासून बनवलेला पदार्थ, क्रीम, योगर्ट, विरजण वापरून केलेले दही यासारखे पदार्थ हे या दुधापासून तयार केले जातात। तर केफीर म्हणजेच शेळीच्या दुधापासून बनवलेला एक दह्यासारखा पदार्थ होय। आता दुधाची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी दूध निर्जंतुक करणे आवश्यक असते। आता दूध हा पटकन खराब होणारा एक पदार्थ आहे आणि म्हणून तो टिकवण्यासाठी त्याची टिकवण क्षमता वाढवावी लागते। ही टिकवण क्षमता वाढविण्यासाठी प्रथम ते दूध निर्जंतुक करणं आवश्यक असतं आणि त्यासाठीची अत्यंत प्रभावशाली प्रक्रिया म्हणजेच दुधाचे पाश्चरायझेशन करणे। सो व्हॉट इज पाश्चरायझेशन? पाश्चरायझेशन म्हणजे काय? थोडक्यात पाश्चरायझेशन म्हणजे दूध तापवणे। पण ही दूध तापवण्याची प्रक्रिया थोडी वैज्ञानिक पद्धतीने केली जाते, सायंटिफिक वे इज अप्लाय टू धिस पाश्चरायझेशन प्रोसेस। व्हॉट इज धिस?
तर ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे ती काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. बघा, घरी सुद्धा दूध जे आहे हे वारंवार तापवावं लागतं. उन्हाळ्यात तर 2-3 वेळा दिवसातून दूध तापवावं लागतं, किंवा दूध नेहमी शीतगृहांमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं जातं. कारण शीतगृहामध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाच्या खाली सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते आणि त्यामुळे दूध जास्त काळपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने आपण ठेवू शकतो. तर पाश्चरायझेशन या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं बघा, तर या प्रक्रियेत दूध साधारणतः 72 अंश सेल्सिअस या तापमानावर 15 सेकंदासाठी, बघा अत्यंत महत्वाचं आहे हे, काय सांगितलंय बघा, 72 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असेल तर 15 सेकंदासाठी, आणि जर 63 अंश सेल्सिअस तापमान असेल, 63 डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर 30 मिनिटांसाठी हे दूध तापवलं जातं. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा हीटिंग सेक्शन, ठराविक तापमान या ठिकाणी ठेवलं जातं आणि ते दूध ठराविक काळासाठी तापवलं जातं. त्यानंतर लगेच ते थंड केलं जातं, त्यामुळे या ठिकाणी बघा कूलिंग सेक्शन आहे, लगेच ते थंड केलं जातं. हीटिंग सेक्शन हा दिसतोय तुम्हाला आणि हा आहे कूलिंग सेक्शन. तर हे दूध अशा प्रकारे काही ठराविक तापमानावर तापवलं जातं, लगेच ते थंड केलं जातं आणि मग ते बाटल्यांमध्ये भरलं जातं. सामान्य तापमानास दीर्घकाळ दूध जर टिकवायचे असेल तर ते 135 ते 150 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत 1/2 सेकंद गरम केले जाते. बघा प्रत्येक वेळेला तापमान आणि ते दूध तापवण्याचा कालावधी यात बदल आहे, आणि त्याच कालावधीमध्ये त्याच तापमानावर ते दूध तापवलं तर ते दूध जास्त काळपर्यंत आपण टिकवू शकतो. म्हणजेच दुधाची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी ठराविक तापमान, ठराविक टाइम आपल्याला मेंटेन करणं आवश्यक असतं. तर त्यानंतर ते निर्जंतुक वातावरणात विशिष्ट प्रतीच्या डब्यात भरलं जातं, हे सुद्धा महत्वाचं आहे. निर्जंतुक वातावरण असणं म्हणजेच त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून विशिष्ट प्रकारच्या डब्यांमध्ये ते भरलं जातं. तर ही झाली पाश्चरायझेशन प्रोसेस. आता दुग्धजन्य उत्पादने बनविण्याची मूलभूत प्रक्रिया कोणती आहे बघा, तर सर्वप्रथम दुधाचे पाश्चरीकरण करून त्यातील इतर सूक्ष्मजीव नष्ट केले जातात. लॅक्टोबॅसिलाय जीवाणूंच्या सहाय्याने दुधाचे किण्वन केले जाते. लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेमध्ये लॅक्टोज शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्लात होते. लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचं क्लथन होतं आणि स्वाद, सुगंध व उत्तम पोत असलेल्या संयुगांची निर्मिती होऊ शकते. आता दुग्धजन्य उत्पादने यामध्ये पुढचं एक उत्पादन आहे योगर्ट. योगर्ट तुम्हाला माहिती आहे, योगर्ट म्हणजेच लॅक्टोबॅसिलाय जीवाणूंच्या सहाय्याने तयार झालेल्या दह्याला योगर्ट्स असे म्हणतात. योगर्ट्स बनविण्यासाठी दुधामध्ये बॅक्टेरियाच्या मदतीने ईस्ट तयार केले जाते, आणि जेव्हा हे बॅक्टेरिया तापवलेल्या दुधात टाकल्यावर काही काळाने दुधातील लॅक्टोज आंबण्यास सुरुवात होते, म्हणजेच लॅक्टिक ऍसिड तयार होते. लॅक्टिक ऍसिडमुळे दूध घट्ट होते आणि त्याला विशिष्ट चव येते. अशा प्रकारे तयार झालेले हे योगर्ट नंतर थंड करून त्यात आवडीनुसार स्वाद घातले जातात. आजकाल बाजारामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट यासारखी वेगवेगळी फ्लेवर्ड योगर्ट्सची उत्पादने उपलब्ध आहेत. आता नेमकं काय केलं जातं बघा, योगर्ट तशा प्रकारे तयार केलं जातं. द रॉ मिल्क इज पाश्चराइज अँड क्रश फॉर फॅट बाय प्रेशर. पहिले पाश्चरायझेशन केलं जातं, म्हणजेच दूध ठराविक तापमानाला तापवलं जातं. त्यानंतर मिल्क इज कूल टू अबाउट 40 डिग्रीज, ते दूध तापवून लगेच
थंड केलं जातं, त्यानंतर दिस इज लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, त्यामध्ये लॅक्टोबॅसिलॅ जे बॅक्टेरिया आहेत त्यांच्यापासून किण्वन प्रक्रिया तयार होण्यासाठी त्यात दही विरजण टाकावं लागतं. मिल्क इज मिक्स विथ अ स्टार्टर, दॅट इज कॉल्ड मिक्सिंग. हे जीवाणू आतमध्ये टाकावे लागतात आणि त्यानंतर फर्मेंटेशन म्हणजे किण्वन ही प्रक्रिया होते. या किण्वन प्रक्रियेमध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि त्यामुळे दुधाला एक घट्टपणा येतो. त्यानंतर हे दही म्हणजे तयार झालेलं योगर्ट थंड केलं जातं आणि त्याला हवा असलेला फ्लेवर ऍड केला जातो. तर अशा प्रकारे योगर्ट तयार केलं जातं. आता हे जे योगर्ट आहे या योगर्ट मध्ये दूध तापवून त्यामध्ये प्रथिन जी आहेत या प्रथिनांचं क्लथन या बॅक्टेरियांमुळे होतं. तर ते होण्यासाठी स्प्रेक्टोकॉकस थर्मोफिलिस व लॅक्टोबॅसिलस डेल बुकरी या जीवाणूंच एकास एक या प्रमाणातील मिश्रण मिसळले जाते. काय केलं जातं तर लॅक्टोबॅसिलस थर्मोफिलिस आणि लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूंच एकास एक प्रमाणातील मिश्रण मिसळले जाते. स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस यामुळे लॅक्टिक आम्ल तयार होते. हे बघा दुधामध्ये असलेली लॅक्टोज शर्करा त्याचं लॅक्टिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं. तर स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस यामुळे लॅक्टिक आम्ल तयार होते आणि प्रथिन जी आहे दुधातील त्यांना एक प्रकारचा घट्टपणा येतो, थोडक्यात दही तयार होतं. तर अशा प्रकारे हे योगर्ट तयार केलं जातं. आता योगर्ट्सचे औद्योगिक उत्पादन कशा प्रकारे घेतलं जातं? मोठ्या प्रमाणावर जेव्हा उत्पादन केलं जातं त्यावेळेला काय केलं जातं तर दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते, दूध तापवलं जातं आणि थंड करून म्हणजेच कोमट करून घेतलं जातं. त्यानंतर स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूंचं एकास एक प्रमाणातील मिश्रण मिसळलं जाते. स्ट्रेप्टोकॉकसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन दह्याला घट्टपणा येतो. लॅक्टोबॅसिलसमुळे ऍसेटाल डिहाइड सारखी संयुगे बनतात आणि दह्याला विशिष्ट स्वाद मिळतो. तर हे दोन्ही जे जीवाणू आहेत या दोन्ही जीवाणूंचं एक वेगळं महत्व आहे. स्ट्रेप्टोकॉकसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होतं, दह्याला घट्टपणा मिळतो. तर लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी यामुळे ऍसेटाइल डिहाइड सारखी संयुगे मिळतात, दह्याला एक प्रकारचा स्वाद मिळतो. त्यानंतर त्यामध्ये फळांचे रस मिसळून विविध स्वाद निर्माण केले जातात. तर अशा प्रकारे औद्योगिक प्रमाणावर किंवा औद्योगिक उत्पादन तयार करताना स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट अशा वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स त्यामध्ये ऍड केले जातात. त्यानंतर या योगर्ट्सचे पाश्चरीकरण करून ते जास्त प्रमाणात टिकविले जातात आणि त्यातील प्रोबायोटिक गुणधर्म वाढविले जातात. पुढचं आहे दुग्धजन्य उत्पादन लोणी. आता लोणी तुम्हाला माहिती आहे या लोण्याचे दोन प्रकार आहेत, स्वीट क्रीम आणि कल्चर्ड क्रीम. लोणी, बटर आणि चीज दुधापासून बनणारे आणि दुधातील स्निग्धता भरलेले हे तीनही पदार्थ आहेत. हे पदार्थ टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे लागतात. आता हे पदार्थ जेव्हा बनविले जातात तर ते बनवण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रियांमुळे त्यातील स्निग्धतेचे प्रमाण, त्याचा प्रकार आणि पोषण मूल्य यात फरक होतो. आपण घरी साईला विरजण लावून त्यानंतर त्याचं दही बनवलं जातं, दह्याचं ताक केलं जातं आणि ताकापासून नंतर लोणी केलं जातं. लोणी काढल्यानंतर त्यात बटर बनविण्यासाठी लोणी काढून त्याच्या ते तापवल्यानंतर आपल्याला तूप मिळतं. परंतु बटर जेव्हा बनवलं जातं तर बटर बनविण्यासाठी विरजण न लावता
दुधातील स्निग्धांश काढून घेतला जातो व त्यावर प्रक्रिया केली जाते। बघा, बटर आणि लोणी यामध्ये फरक आहे। बटर बनवण्यासाठी काय केलं जातं, तर दुधातील स्निग्धांश काढून घेतला जातो आणि त्यावर प्रक्रिया केली जाते। तर या लोणी बटर यामध्ये ए डी के ई ही जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर असतात। आता या लोण्याचे दोन प्रकार आहेत, स्वीट क्रीम, तर हे पाश्चराइज फ्रेश मलई पासून बनविले जाते, तर कल्चर्ड क्रीम, तर यामध्ये सूक्ष्म जीवांचा सहभाग असतो, सूक्ष्म जीवांपासून हे क्रीम तयार केलं जातं। पुढचं आहे दुग्धजन्य उत्पादन चीज। आता चीज निर्मिती कशी केली जाते, चीज प्रोडक्शन अगदी तुम्हा सर्व मुलांचा आवडीचा पदार्थ म्हणजे चीज, पिझ्झा बर्गर यामध्ये मोठ्या प्रमाणावर चीज वापरलं जातं। प्रामुख्याने गाईच्या दुधाचा वापर करून चीज बनवले जाते आणि बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल तर चीज हे रंगाने आपल्याला अशा प्रकारे पिवळसर असं दिसून येतो। सर्वप्रथम दुधाचे रासायनिक व सूक्ष्मजैविक परीक्षण केले जाते। दुधामध्ये लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस व स्प्रेक्टोकॉकस थर्मोफिलिस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात। दुधाला आंबटपणा येतो, त्यानंतर दही तयार होतं, त्या दह्यातील पाणी म्हणजेच त्याला व्हेई असं म्हटलं जातं ते काढून टाकून ते घट्ट केलं जातं। बघा, पहिले दुधावर रासायनिक व सूक्ष्म जैविक परीक्षण केले जाते, त्यानंतर त्या दुधामध्ये लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस आणि स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस हे सूक्ष्मजीव त्यामध्ये मिसळले जातात। आता त्यानंतर हे सूक्ष्मजीव मिसळल्यानंतर दुधाला काय होतो, एक आंबटपणा येतो। आता हा आंबटपणा आणण्यासाठी जनावरांच्या अन्न मार्गातून मिळविलेला रेनेट विकर हा पूर्वीपासून वापरात येत असे। जनावरांच्या अन्न मार्गातून अन्न नलिकेमध्ये असणारा रेनेट नावाचा विकर यासाठी वापरला जात असे, परंतु आजकाल कवकांपासून प्रोटीएज हा विकर मिळवला जातो आणि त्यामुळे आपल्याला शाकाहारी चीज मिळू शकतो। कारण जनावरांच्या अन्न मार्गातून मिळवलेला हा रेनेट विकर, रेनेट एन्झाइम वापरल्यामुळे साहजिकच मांसाहारी पदार्थ तो तयार झाला असं मानलं जातं आणि त्यामुळे मांसाहारी पदार्थ न खाणाऱ्या म्हणजे शाकाहारी लोकांना हे चीज वापरता येत नाही आणि म्हणून कवकांपासून प्रोटीएज हा विकर तयार केला जातो आणि त्यापासून शाकाहारी चीज तयार केले जाते। त्यानंतर हा जो दुधाला जो आंबटपणा येतो अशा प्रकारे बघा प्रक्रिया होते, दुधाचं दही तयार होतं आणि त्या दह्याबरोबर त्यामध्ये काय आहे, पाण्याचाही अंश असतो। तर या दह्यातील पाणी काढून ते घट्ट केले जाते। आता हे दह्यातील पाणी जे आहे, हा जो पाण्याचा अंश आहे त्याला व्हेई असं म्हणतात। हे एक अतिशय पौष्टिक प्रोटीन रिच प्रथिन युक्त असं हे हा द्रव पदार्थ असतो आणि त्यानंतर तयार होतं ते हे चीज। यातला हा पाण्याचा अंश म्हणजेच व्हे हे काढून टाकलं जातं आणि हा चीज म्हणजेच घट्ट जो पदार्थ मागे उरतो तो म्हणजे चीज होय। त्यानंतर या घट्ट दह्याचे योग्य प्रकारे तुकडे कापले जातात, त्याला प्रोसेस केलं जातं, एका विशिष्ट पद्धतीने त्याला ठेवलं जातं आणि त्याचे असे तुकडे पडतील अशा पद्धतीने त्याची रचना केली जाते। तयार झालेल्या या ब्लॉक्सचे तुकडे कापले जातात, त्यानंतर त्यावर धुणे रगडणे यासारख्या प्रक्रिया करून त्यावर मीठ मिसळलं जातं, मीठ घातलं जातं आणि आवश्यकतेनुसार सूक्ष्मजीव
रंग स्वाद मिसळून चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते आणि नंतर हे दाबून या चीजचे तुकडे केले जातात व ते परिपक्वतेसाठी साठवून ठेवले जातात। तर अशा प्रकारे हे चीज तयार होतो। बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय दूध, दुधावर स्टार्टर अँड रेनेट, त्यावर काय केलं जातं हे टाकून त्याची प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर हे तयार झाले। ही प्रक्रिया झाल्यानंतर चीज मेकिंग प्रोसेस तयार होते। कर्ड म्हणजे दही आणि त्यातील पाणी, हे बघा दही आणि पाणी यातलं वेगळं केलं जातं। तयार झालेलं दही नंतर योग्य प्रकारे प्रेस केलं जातं, दाबलं जातं, त्यामध्ये मीठ रंग मिसळले जातात आणि हव्या त्या आकाराचे ब्लॉक तयार केले जातात। चीज मेकिंग प्रोसेस बघा, दूध, नंतर दही, त्यानंतर काही मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव मिसळले जातात, मीठ टाकलं जातं टिकविण्यासाठी सॉल्टिंग, आणि अशा प्रकारे हे चीज आपल्याला खरेदीसाठी किंवा खाण्यासाठी बाजारामध्ये उपलब्ध केले जाते। थोडक्यात आज आपण जे शिकलेलो आहोत त्यावर आधारित काही प्रश्न बघणार आहोत आपण। उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्रात कसला अभ्यास केला जातो? उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्रात आधिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित विकरे प्रथिने, उपयोजित अनुवंशशास्त्र, रणवीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास केला जातो। केफीर म्हणजे काय? शेळीच्या दुधापासून बनवलेला दह्यासारखा एक पदार्थ म्हणजेच केफीर होय। योगर्ट्स लॅक्टोबॅसिला जीवाणूंच्या सहाय्याने तयार झालेल्या दह्याला योगर्ट्स असे म्हणतात। योगर्ट बनविताना कोणते जीवाणू वापरतात? योगर्ट बनविताना स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूंचे एकास एक प्रमाणातील मिश्रण वापरतात। स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस या जीवाणूंचं कार्य, हे जीवाणू काय करतात तर लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचं जेल बनतं आणि दह्याला घट्टपणा येतो। तर स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस या जीवाणूंमुळे काय होतं, प्रथिनांचा जेल तयार होतो आणि दह्याला एक घट्टपणा येतो। तर लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूंमुळे ऍसिटिल डिहाइड सारखी संयुगे बनतात आणि दह्याला विशिष्ट असा स्वाद मिळतो। चीज निर्मिती करताना कोणते सूक्ष्मजीव वापरतात? चीज निर्मिती करताना लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस हे सूक्ष्मजीव वापरले जातात। शाकाहारी चीज कसे बनवतात? बघा, नॉर्मली चीज बनवण्यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेला रेनेट हा विकर वापरला जात असे, परंतु आजकाल शाकाहारी चीज बनवलं जातं आणि त्यासाठी कवकांपासून मिळविलेला प्रोटीएज हा विकर उपयोगात आणून त्यापासून शाकाहारी चीज बनवले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत। अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। तोपर्यंत थँक्यू। घरी रहा, सुरक्षित रहा।